पण आता काय कलाचं आणि अद्वैतचं लग्न आलं, सो हनीमूनच्या मध्ये येऊन हे लग्नात आलो आम्ही. सो लग्न झाल्यावर तेही जातील हनीमूनला, सो काहीतरी टिप्स त्यांना पण द्यायला पाहिजेत आणि आम्ही आमचं हनीमून परत कंटिन्यू करू जाऊन. त्या घोड्यासाठी पण मी नवीन आहे आणि माझ्यासाठी तो नवीन आहे. त्याचा मालक उभा होता लांब कुठेतरी, त्या घोड्याला हात लावायचा मी दुईंग असा करायचा, दुईंग असं करायचं, म्हणलं थांब ना, मला भीती वाटते ती. म्हणजे जवळपास असं होईल की तुम्हाला अय्या अर्जुन असा आहे चिची असं पण होऊ शकतं तुम्हाला, किंवा असं होईल अर्जुन असा आहे असं पण होऊ शकतं. पर्यटन स्थळं आहेत जिथे आपल्याला फिरायला हवं. आणि माझी अशी इच्छा आहे की माझा मुलगा आहे त्याला मी आपल्या भारतात काय काय आहे ते दाखवू मी त्याला, पण आपली संस्कृती काय आहे, भारतात किती जुनी संस्कृती ते मला दाखवायचं. लक्ष्मीच्या पावलाने मालिकेच्या सेटवर मी आत्ता आहे, पण मालिकेमध्ये आता अद्वैत आणि नैनाचं लग्न होणार आहे का अद्वैत आणि कलाचं लग्न होणार आहे असे बरेच प्रश्न तुमच्या मनात असतील. पण त्याचबरोबर या लग्नामध्ये एक छान तुमच्यावरती जोडी आली आहे, ती म्हणजे सायली अर्जुनची जोडी या लग्नामध्ये आली आहे. आता त्या मालिकेतही खूप छान इंटरेस्टिंग ट्रॅक चालू आहे, तो म्हणजे हनीमूनचा. आणि तुम्ही सगळ्यांनी त्यांचे रील्स फोटोज बघितले असतील की काय घडतं माथेरानमध्ये, हे सगळं शूट होतं, हे सगळं मीच बोलते आहे, पण हे सगळं काय नेमकं घडणार आहे हे सांगायला माझ्यावर आत्ता आहे अर्जुन, म्हणजेच अमित भनशाली. हॅलो, मी मस्त. खरं तर तुला हा प्रश्न आहे कारण मस्त छान ट्रॅक शूट करून आलात तुम्ही या मालिकेत, आत्ता आला आहात. खरं तर लग्नाचा सीन चालू आहे पण मला त्या ट्रॅकबद्दल ऐकण्यात जास्त इंटरेस्ट आहे. हनीमूनचा ट्रॅक सुरुवात झाली आता एपिसोडची आणि प्रोमोज आले आहेत बाहेर, की कसं माझ्या मामाने आम्हाला एक सरप्राईज दिलं आहे हनीमूनचं आणि तो एक शॉकच आहे. अर्जुन सुभेदारसाठी तो हवा हवाचा आहे, पण सालीसाठी एक शॉक आहे, पण अर्जुन दाखवत नाही तसंही. आणि आमचं शूटिंग माथेरानमध्ये झालं, अजून आहे खूप, अजून बाकी आहे शूट करणं, पण आता काय कलाचं आणि अद्वैतचं लग्न आलं, सो हनीमूनच्या मध्ये येऊन हे लग्नात आलो आम्ही. सो लग्न झाल्यावर तेही जातील हनीमूनला, सो काहीतरी टिप्स त्यांना पण द्यायला पाहिजेत आणि आम्ही आमचं हनीमून परत कंटिन्यू करू जाऊन. पण आम्हाला आत्ताचे ट्रॅक जो मालिकेमध्ये चालू आहे त्याच्यामध्ये जे अर्जुन आणि सायलीचं जे सुरू आहे ना, म्हणजे सायलीला तर हनीमून हा शब्दही नको आहे आणि अर्जुनची जी सगळी तयारी करतो हे फार इंटरेस्टिंग आहे आणि ते बघायला आम्हाला फार आवडतं आहे. तर तुम्हाला हे सगळं शूट करताना किती धमाल केली होती तुम्ही हे सगळं ट्रॅक? अरे आम्ही खूप धमाल करतो, तुला माहिती आहे, तू येते सेटवरती आणि माझं आणि सायलीचं आणि आमचं डिरेक्टर सचिन गोखले आमचं पूर्ण टीमचं असं आहे की सगळ्यांना माहिती आहे की अमितला एक सीन दिला जो कॉमेडी थोडासा आहे, सो आधी रिहर्सलमध्ये भरपूर हसून घेणार, टेकमध्ये अजून दोन तीनदा हसणार, परत फायनल टेकमध्ये अजून एक दोनदा हसणार, मग कुठे जाऊन तो टेक फायनल होतो. सो आम्ही भरपूर मस्ती करतो आणि बरेच असे ॲडिशन्स असतात मध्ये मध्ये जे आम्ही घेत राहतो. आणि या माथेरानमध्ये जेव्हा शूट करत होतो तेव्हा घोडा होता, त्या घोड्याला धरून चालायचं आहे, म्हणजे त्या घोड्यासाठी पण मी नवीन आहे आणि माझ्यासाठी तो नवीन आहे. त्याचा मालक उभा होता लांब कुठेतरी, त्या घोड्याला हात लावायचा मी धुईंग असा करायचा, म्हणलं थांब ना, मला भीती वाटते. सायलीने सांगितलं की तू घोड्याला घाबरलास, आम्ही अर्जुन सुभेदार एकदम असा डॅशिंग माणूस समजवतो आणि तू घोड्याला घाबरलास अमित. अरे माणसांना घाबरत नाही मी, घोड्यांचं काय सांगता येत नाही, कधी लातबीत मारतील अचानकच. आणि त्यात माझं सीन असं होतं की घोडा उभा आहे आणि सायलीला घोड्यावर चढायचं आहे, सो घोड्याचे दोन पाय इथे आणि मी खाली बसलो आहे, म्हणलं कधी याचं डोकं फिरेल, कधी हा लात मारेल काही सांगता येत नाही. म्हणलं बाबा शांत बस, खूप काम करायचं आयुष्यात अजून थांब. सो ही भीती प्रत्येकाला वाटते. आम्ही जेव्हा माथेरानमध्ये गेलो होतो तेव्हा घोड्यावर जेव्हा बसले होते लोक, कपल्स होते किंवा फॅमिली होते, तेव्हा बऱ्याचदा मी असं शूट करताना ऐकलं नाही 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 मला खाली उतरा, मला खाली उतरा, मला खाली उतरा. असं अर्जुनचं झालं की नाही, म्हणजे अमितचं झालं की नाही की आता उतरावा आलं मला बास नाही. मला हॉर्स रायडिंग आवडते, मी करतो हॉर्स रायडिंग, पण जेव्हा एक नवीन घोडा किंवा आपण म्हणून एक नवीन जानवर जेव्हा समोर येतो ज्याला आपण ओळखीचं नाही आहोत, आपला स्पर्श ओळखीचं नाही आहे, सो तोही घाबरतो आणि आपणही घाबरतो. सो त्यामध्ये एक ट्युनिंग जुळायला किमान 10-15 मिनिटं लागली मला, त्यानंतर तर हा हा आमची मैत्री झाली होती, खूपच मस्त होता तो. असं आम्हाला कळलंय की अर्जुन आता फायनली सायलीला त्याच्या मनातली गोष्ट सांगणार आहे, तर ती माथेरानमध्ये घडणार आहे का असं काही बघायला आम्हाला मिळणार आहे का येत्या काही एपिसोड्समध्ये? ॲक्च्युली ही गोष्ट मलाच माहीत नाही की माझ्या मनात असं आलं आहे की मी माझ्या मनातलं सांगणार आहे, मी पहिल्यांदा ऐकतोय. पण असं जर काही चर्चा आहे, अरे चर्चा तर असेलच ना यार. हो पण जर प्रेक्षकांच्या मनात ही गोष्ट आहे आणि तर आज नाही तर उद्या लवकरच या काळात सीन मध्ये बघायला मिळेल का? माथेरानला गेला येऊन एवढा अर्जुन सायलीला, तर काहीतरी तर सांगेल तिला त्याच्या मनातलं. माथेरान मधल्या ना एका सीन मध्ये मला आठवतंय एक अर्जुनचा एक वेगळाच रूप दिसायला तुम्हाला दिसेल, म्हणजे जवळपास असं होईल की तुम्हाला अय्या अर्जुन असा आहे चिची असं पण होऊ शकतं तुम्हाला, किंवा असं होईल अर्जुन असा आहे
असं पण होऊ शकतं. मला बघायचं सेकंड मला एक्सप्रेशन पुन्हा एकदा कसं आहे अर्जुन. या अर्जुन असं आहे आहे असा तो सीन की सगळ्यांचे असे एक्सप्रेशन होणार आहे. ते सीन बघा तुम्हाला कळेल. मस्त सीन आहे तो, एक छान सीन आहे. ते आता मी सांगत नाही आहे काही, पण तुम्ही बघा एपिसोड, तुम्हाला खूप मजा येईल बघायला. पण ठरलं तर मग मध्ये आपण नेहमी बघितलं की अर्जुन आणि सायलीचे असे छोटे छोटे सीन्स असतात, पण त्याच्यामध्ये पण छान रोमॅन्स दाखवतात. म्हणजे दहीहंडीचा सीन असेल किंवा अनेक असे सीन होते की साफसफाई करतानाही अर्जुन सायली रोमॅन्स करू शकतात, असे छोटे छोटे सीन. असे माथेरानमध्ये आता तुम्ही जात आहे आणि तेसुद्धा हनीमूनसाठी, तर असे काही छान छान गोडगोड सीन्स असे शूट झालेत. हो ना, भरपूर सीन शूट झालेत तसे. आणि प्रोमोमध्ये पण आलं आहे जे आपण आता इंस्टावर तुम्ही पाहिलं असेल, सगळ्यांनीच पाहिलं असेल की सायली बसली घोड्यावर आणि मी घेऊन चाललो आहे घोड्याला. सो अर्जुन आणि सायलीच्या लव्ह स्टोरीमधला ना एक खूपच चांगला एक पार्ट आहे जो मला खरंच खूप आवडतो. आणि प्रेक्षकांना ती गोष्ट खरंच खूप आवडली की स्पर्श न करता, वाक्य जास्त न बोलता प्रेम होऊ शकतं, प्रेम व्यक्त होऊ शकतं आणि ते लोकांपर्यंत पोचतं. सो गरजेचं नाही की एकमेकांच्या मिठीतच यावं, काही रोमॅन्टिक शब्दच बोलावे, काही रोमॅन्टिक डायलॉग्सच बोलावे, तरच ते प्रेम समोर दिसेल. अर्जुन आणि सायली हॅव क्रिएटेड अ ट्रेडमार्क ऑर अ ट्रेंड असं मला म्हणू शकेन की स्पर्श न करता, काही न बोलता पण प्रेम व्यक्त होऊ शकतं. सो माथ्यांमध्ये अशा बऱ्याच गोष्टी आहेत की कसं अर्जुनचं प्रेम आहे सायलीवर, सायलीचं प्रेम नाही आहे अजून. सो ते कसं काय तो दाखवतो आहे, दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे, कळतच नाही तिला यार काय करायचं. ओके, पण मला सांग अमित म्हणून श्रद्धाला किती मिस केलंस माथेरानला? खूप मिस केलं, कारण मी श्रद्धा आणि माझी मम्मा रिधान येण्याच्या खूप आधी आम्ही गेलो होतो माथेरानला, किमान 2-3 गेलो होतो मी माथेरानला. सो आणि खालच्या पॉईंटवर न वरती हॉटेलपर्यंत चालत जायचं, ट्रॅकिंग करायचं पूर्ण ते. सो प्रत्येक पॉईंटची एक आठवण आहे माथेरानमध्ये. सो माझ्या बायकोला खरंच खूप जास्त मिस केलं मी, थंडी पण जास्त होती. आणि माथेरान म्हणजे माझं लहानपणापासूनचं तो एक हॉलिडे पॉईंट आहे. डोंबिवलीमध्ये राहायचो, सो सुट्टी आली की बाबा चल माथेरान, चल माथेरान. सो प्रत्येक पॉईंट मला पाठ आहे तिकडचा असं आहे. सध्याला किती व्हिडिओ कॉल झाले माथेरानवर, अरे हा पॉईंट हे आठवत आहे का वगैरे असं? बरेचदा फोन कॉल झाले, व्हिडिओ कॉल झाले, पण शेवटी जेव्हा शेवटचा दिवस होता तेव्हा नेमकी ती आजारी पडली. सो आय वॉज लाईक धावपळी माझी खूप सुरू झाली त्यानंतर, पण खरंच तिला खूप मिस केलं. आणि अशी इच्छा आहे की आता परत आम्ही जाऊ माथेरानला एक दिवस, कारण माथेरान खरंच खूप सुंदर आहे. मेनली तो पोल्युशन फ्री आहे, सो त्यासाठी खूप लोकांना खूप आवडतो तो लोकेशन. लवकरच श्रद्धा रिदान आणि तू असे एक माथेरान ट्रिप दिसेल ना आम्हाला? येस, लवकरच, कारण भारतात एवढे एवढे पॉईंट्स आहेत ना फिरायला, एवढ्या पर्यटक स्थळं आहेत, मराठी बोलतोय, पर्यटन स्थळं आहेत जिथे आपल्याला फिरायला हवं. आणि माझी अशी इच्छा आहे की माझा मुलगा आहे त्याला मी आपल्या भारतात काय काय आहे ते दाखवू. मी त्याला विदेश तर तो जाणारच आहे त्यानंतर पुढे, पण आपली संस्कृती काय आहे, भारतात किती जुनी संस्कृती मला दाखवायचं त्याला. अर्जुन आणि सायली यांचा हनीमूनचा रोमॅन्स सुरू आहे, माथेरानमध्ये फिरतायत, मस्त निसर्ग नयनरम्य असं वातावरण आहे आजूबाजूला, ते बघतात आणि खूप धमाल मस्ती करतायत. आणि कसं अर्जुनची गोची होते, त्याला बोलता येत नाही आहे, प्रेम व्यक्त करता येत नाही आहे, आणि सायली मजा घेते. बघा सगळ्याच ठरलं तर मग या मालिकेत फक्त स्टार प्रभावर संध्याकाळी 8:30. मराठी मनोरंजन विश्वातील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी अल्ट्रा मराठी बजला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा.